पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला विरकवून दिलंय सीमारेषा पार, वाघाची दहाळ फोडलाय पहाड पहिल्या। चंडूवरती आलेला षटकार, संघाचं धावफलक मात्र मॅजिक पद्धतीने पुढे सरसवलं जाईल। संघाच्या धावफलकाचा श्रीगणेश होतोय, 12 धावा धावफलकावरती। पहिल्या चंडूवरती खेळलेला षटकार, डबल धावा बोनस मैदानाच्या आतमध्ये होऊन जाईल। यावेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। यावेळी मात्र फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवलाय, यावेळी मयूरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला, निर्धाव चेंडू सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होते। प्रतीक पुन्हा तयार, पुढचा चेंडू, यावेळी खुलबळ टप्प्याचा चेंडू, यॉर्कर चेंडू, ब्रह्मास्त्र यावेळी वापरलंय आणि या ब्रह्मास्त्राला मात्र सन्मानपूर्वक खेळून फलंदाजाने देखील काढलंय। या चेंडूला मात्र चांगल्या चेंडूला सन्मान मैदानाच्या आतमध्ये दिलाय, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते आणि एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक देखील वाढेल। धावफलकावरती एका धावेने वाढ होते, 13 धावा धावफलकावरती। एका बाजूला आपण पाहतोय मांडवी क्रिकेट क्लब मांत, त्यांच्या विरोधामध्ये अरुण भाऊ मराठे यौमंच कुळे, या दोन संघांमध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। प्रतीक वाबळे गोलंदाजी मार करते, आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय। यावेळेचा चेंडू मात्र खेळत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न नवनाथचा पाहायला मिळतोय, परंतु पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न इथे अयशस्वी ठरलाय। अपयश मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल, डॉट बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये सामोरं जावं लागतंय। सलाबीची आघाडीची जोडी समीर आणि नवनाथ ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत। यावेळेचा चेंडू हलका त्याने खेळला, गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तो षटकाच्या दरीमध्ये चेंडू जाईल सीमारेषेपार, हसते हसते कट जाय रस्ते खनखनीत दणदणीत। एक सूचना आहे, आयोजक कमिटीच्या वतीने व्यासपीठाच्या मागील बाजूस मंदिराच्या शेजारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सर्व खेळाडूंनी त्या ठिकाणी जाऊन जेवण करून घ्यायचं आहे। ज्या ज्या संघांचे सामने झालेले आहेत त्या संघांना विनंती आहे, आपण जेवण करून घ्या। पुढचा चेंडू, त्या ठिकाणी धावफलकावरती नोंदवली जाईल। या स्पर्धेच्या निमित्तानं पौडगावचे शिंदे वायरमन यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। षटक क्रमांक पहिलं संपले, पॉवर प्लेचे पहिले 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपलेत। धावफलकावरती बिना गड्याच्या मोबाईलमध्ये सलामीच्या आघाडीच्या जोडीने मात्र षटकारा चौकारा खेळासोबत एकेरी दुहेरी धावा घेत 18 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती नोंदवल्या। पापड प्रेच पहिल्या षटकाचा मात्र पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला। आतापर्यंत फलंदाजांनी वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय, परंतु आता पापड प्रेच दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकावे लागतील। कमी धावा खर्च करणारा षटक मैदानाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी मात्र गोलंदाजी मार्गमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन रवी भाऊ बोडके गोलंदाजी मार्गमध्ये दाखल झालेत। ज्या ज्या संघांचे सामने झालेले आहेत त्या संघातील खेळाडूंना विनंती आहे, व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपण मंदिराच्या शेजारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे। रवी भाऊ गोलंदाजी मार्ग दाखल,
धावपळ धावपळ काय करते बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये। यावेळेचा चेंडू पुन्हा जातोय सीमारेषे पार बॅक टू बॅक लागोपाठचा दुसऱ्या चौक चेंडूवरती आक्रमण आला यावेळी खणखणीत चौकार। रवि भाऊ वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पहिल्या दोन चेंडू वरती चढवलाय पहिल्या चेंडू वरती आलेला षटकार परंतु त्यानंतर एक चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये आला। धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। एक सलामीची आघाडी जोडली एक मोठं धावफलक उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते। नवनाथ आणि समीर ह्या आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय। रवि भाऊ पुन्हा त्या गोलंदाजी मार्क वरती तयार आहेत। यावेळी वा काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता ब्रह्मास्त्र वापरलं आणि या चेंडूचं मात्र प्रत्युत्तर फलंदाजाकडे नाहीये। हा चेंडू फलंदाजाला काहीसा समजत नाहीये थेट मयूरच्या हातामध्ये चेंडू झटपट जाऊन विसावेल निर्धाव चेंडूची यावेळी मात्र सांगता होते। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता तयार मृत चेंडूचा इशारा यावेळी मात्र पंचांकडून येईल। पहिल्या दोन चेंडूवरती आक्रमण आलं परंतु त्यानंतर ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय। अनुभवाचा मात्र इथे फायदा रवि भाऊंच्या माध्यमातून घेतला जातोय। लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू समोरचा चेंडू खेळला टिपा टॅक जशास तसा प्रत्युत्तर फलंदाज क्रमांक एक बॅक टू द पवेलियन। ठिकाणी शुभाग म्हणतोय दादांचा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पहिल्या क्रमांकाचा फलंदाज सलामीची जोडी षटक क्रमांक दोन मध्ये फोडल्या। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पालपोटे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। सलामीची आघाडीची जोडी मात्र षटक क्रमांक दोन मध्ये पावर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये फोडली गेली आहे। आता मात्र समीरला साथ देण्यासाठी प्रदीप हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। धावपळकावरती आपण पाहतोय दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे मार्गस्थ असताना आतापर्यंत पहिल्या डावातील दहा चेंडू मध्ये 28 धावा ज्या आतापर्यंत खुटल्यात अजूनही दोन चेंडू या षटकातील बाकी आहे। यावेळेचा चेंडू पहिल्या चेंडूवरती प्रदीप देखील आपण पाहतोय आक्रमणाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय। प्रदीप देखील इथे दमदार पद्धतीने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय परंतु तितक्याच ताकदीचा हा गोलंदाज आहे तर गोलंदाजाने मात्र फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती थांबून ठेवलाय। पहिल्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूला सामोरं जावं लागतंय। यावेळेचा चेंडू समोरचा चेंडू खेळला क्षेत्ररक्षक खूप दूर एक टप्पा घेत चेंडू आर पार फरार सीमारेषे पार आलाय दमदार। तर संघातील खेळाडूंना विनंती आहे व्यासपीठाच्या मागच्या बाजूला मंदिराच्या शेजारी आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी जेवण करून घ्यायचंय। पावर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला। पावर प्लेच्या या खेळामध्ये धावपळकावरती आपण पाहतोय एक गडी बाद झाल्यानंतर 32 धावा ज्या धावपळकावरती नोंदवल्या गेल्या 32 धावेंवरती संघाचं धावपळ जाऊन पोहोचले। आता मात्र संघाचा संघनायक कोणता गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी वापरेल यापूर्वी मात्र मैदानाच्या चौफेर बाजूस फटकेबाजी पाहायला मिळाली आता क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये चौफेर बाजू पसरवलं गेलंय। फलंदाज आता मात्र कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे। कोणता गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी वापरलं जाईल कमबॅक करून देणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं धावा रोखणं आता मात्र मान संघासाठी खूप गरजेचं आहे। मान संघ जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। पहिल्या सामन्यामध्ये एक विजय त्यांनी मिळवलाय दुसऱ्या सामन्यात देखील विजय मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रयत्नांची परिकाष्ठा मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन साहिल भोसले गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय। पहिला चेंडू सुरक्षितपणे खेळला व्यासपीठाला सलामी देत चेंडू जाईल सीमारेषे पार खणखणीत दणदणीत चौका। पहिल्या चेंडू वरती एक चौकार आलाय संघाचं वार्त धावफलक स्कोर कार्ड वरती 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। खोलबॉल टप्प्याचा चेंडू लॉग आपला खेळलाय खिलाडी के मस्तक पर दस्तक दे चेंडू सीमारेषे पार षटकार।
पर गेलाय आणि पहिल्या दोन चेंडू मध्ये साहिल वरती मात्र 10 धावा ज्या आतापर्यंत खर्च केल्या. पहिल्या चेंडू वरती आलेला चौकार त्यानंतर मात्र षटकार खेळला. अजूनही या षटकातील 3 चेंडू मैदानात 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. धावपळकावरती आपण पाहतोय 42 धावा ज्या धावपळकावरती नोंदवल्या गेल्या. यावेळी मात्र गती परिवर्तन केलं गेलं. स्लोअर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू स्वतःच्या फलोतीमध्ये गोलंदाज त्या ठिकाणी अडवेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये यावेळी येते आणि एक सिंगल संघाचा धावपलक पुढे घेऊन जाईल. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मात्र ही स्पर्धा आपण खेळतोय. आजचा स्पर्धेतील दिवस क्रमांक 2 आहे. आज देखील या दुसऱ्या दिवसामध्ये 6 संघ मात्र या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा बिगिडचा प्रयत्न. पुन्हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकत नाही. बॅटची कडा घेतली आहे मयूर त्या ठिकाणी. चेंडूला पाठपुरा होईल. एक सिंगल पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये पळवून पूर्ण केली जाईल आणि एका एक सिंगलच्या मदतीने पुन्हा त्या स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 44 धावा धावपळकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तब्बल 1,00,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि भव्य दिव्य चषक देखील या स्पर्धेनिमित्त ठेवले गेले. साहिल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा तयार आहे. डावखुरे हाताने मारा करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस ऑन साईडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. थोडासा मात्र फंबल इथे पाहायला मिळेल. बॅकअपचा क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोर झाला. चेंडूची फेक केली आहे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या पळून पूर्ण होत आहेत. या वेळेचा चेंडू समोरच्या प्रहार विषप मध्ये. चेंडू जातो आउट ऑफ दी पार. बिग 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 ब्लास्ट. चरण षटकार. तिसरं मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. तब्बल 20 धावा या षटकामध्ये देखील गोलंदाजाने खर्च केला. साहिल भोसलेने मात्र या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्यात. धावपळकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 52 धावा धावपळकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 52 धावा आतापर्यंत 18 चेंडू मध्ये बनवल्या गेल्या. समीर मात्र आपण पाहतोय एका बाजूने खिंड लढवण्याचा प्रयत्न करतोय. जरी त्याचा 7 बाद झाला असला तरी मात्र तो डगमगला नाहीये. तरी सुद्धा तो षटकार चौकारांची भाषा मैदानाच्या आतमध्ये बोलतोय. षटकार चौकार सातत्याने जे मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळले जातात. कोणता गोलंदाज मात्र आता षटक क्रमांक 4 साठी वापरला जाईल. कमबॅक करून देणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. इथे धावा रोखणं गरजेचं आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करत फलंदाजाला मात्र थांबवावं लागेल. फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद करणं आता मान संघासाठी खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं सांगिक 14 क्रमांकाचा षटक घेऊन प्रतीक वाबळे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. एक उगवता नवदीप खेळाडू नक्कीच प्रतीककडे पाहिलं जातं. तुफान वेगाचे मारे किती वेळात कित्येक वेळा आपण प्रतीकच्या माध्यमातून पाहिलेत. विकेट ट्रेकर गोलंदाज म्हणून नक्कीच प्रतीककडे पाहिलं जातं. आता मात्र कशा प्रकारे कमबॅक तो मात्र या षटकामध्ये करून देईल. पहिला चेंडू बॅटची कडा. चेंडू हवे क्षेत्ररक्षक. चेंडूचा खाली झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. फलंदाजाला जीवदान मिळेल. प्रदीप आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न. मिस टाइम फटका आणि तिथे झेल सुटला. एका बाजूने फलंदाज थांबायला तयार नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळत आहे. झेल सुटला आणि झेलाचं रूपांतर हे एका धावेमध्ये होईल. मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा प्रदीप मात्र आता मैदानाच्या आतमध्ये घेईल हे देखील पाहणं महत्वाचं. आतापर्यंत तो 4 चेंडू खेळलाय. 6 धावा त्याने बनवल्यात. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय समीर 8 चेंडू खेळलाय. 26 धावा त्याने बनवल्यात. षटकारां चौकारांशिवाय मात्र तो धावा मैदानाच्या आतमध्ये समीर घेताना पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 4 मध्ये प्रत्येक गोलंदाजी मार्फत कामगिरी करतोय. आता तो त्याच्या समोर कशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये साकारेल. कोलवाल टप्प्याचा चेंडू समोर दिशेला. चेंडू सीमारेषे पार. शिवराय यांचा छावा. मिळतील 6 धावा. आणि या षटकाराच्या मदतीने संघाच्या धावपलका आकार येतोय. धावपलक मात्र पुढे सरसबेल. 59 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रदीपला जीवदान मिळालंय. परंतु विध्वंस किती समीर ठरताना पाहायला मिळतोय.
यावेळी मात्र सुपला शॉट गेला क्षेत्ररक्षक दिला चेंडूने गुंगारा आणि चेंडू सीमारेषे पार आलाय खणखणीत चौकार। मागच्या बाजूला मंदिराच्या शेजारी आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे, मंदिरामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे। खेळाडूंना विनंती आहे आपण त्या ठिकाणी जाऊन जेवण करून घ्यायचं आहे। 63 धावा धावपळकावरती आहेत, गोलंदाज पुन्हा तयार। यावेळीचा चेंडू अक्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहताना पाहायला मिळेल। फलंदाज मात्र स्वतःवरती नाराज आहे, इथे मात्र निर्धाव चेंडूला मैदानाच्या आतमध्ये सामोरे जावं लागतंय। स्वतःवरती नाराज होणारा व्यक्ती मात्र काहीतरी विक्रम केल्याशिवाय राहत नाही, आणि इथे समीर त्याच प्रयत्नामध्ये फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय। 11 चेंडू तो खेळला, 36 धावा त्याने बनवल्यात। प्रेक्षकांना एक विनंती आहे, त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपला कॅमेरामॅन आहेत धावा एका गड्याच्या मोबाईलमध्ये 67 धावींवरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचलाय। 40 धावींवरती समीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साकारतोय। या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत असताना या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आम्ही पाहिलंय। उमेशच्या बॅटमधनं मात्र आम्ही पहिलं अर्धशतक पाहिलंय, तर मात्र दुसरं अर्धशतक समीर नोंदवेल का? अजूनही मैदानाच्या आतमध्ये बरेचसे चेंडू शिल्लक आहेत। गोलंदाज प्रतीक बाबळे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे। यावेळेचा चेंडू मात्र फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, वाईड लाईनला मात्र धरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, परंतु यावेळी अतिरिक्त दिशा गोलंदाजाने भरकटली आणि अवंतर धाव मात्र त्या ठिकाणी खर्च होईल। वाईड बॉलचा इशारा मात्र पंचांकडून आला, वाईट बॉलचा इशारा आला। 68 धावींवरती संघाचा धावपलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। या षटकातील अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय। प्रतीक बाबळे पुन्हा तयार। खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यातने चेंडू खेळला, स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडू अडवलाय, एक धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न। इथे फलंदाज करतो क्रिकेट मधली आत्महत्या, बडी मस्ती जालमे संघाला पडलेला दुसरा खेळणार, दुसरा मोहरा बॅक टू द पवेलियन। चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला, 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतोय। धावपलकावरती 68 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। 68 धावींवरती संघाचा धावपलक जाऊन पोहोचलं। मागील षटकातील अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं, एक सिंगल धाव चोरण्याचा प्रयत्न, परंतु त्या धाव चोरण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाने क्रिकेटमधली आत्महत्या केली। धावबाच्या स्वरूपामध्ये मात्र समीरला मैदानाच्या आतमध्ये परतावं गेलं लागलंय। समीरने मात्र जी खेळी साकारली, एक मोठं धावफलक उभा करण्याच्या दिशेने मात्र समीरने वाटचाल करून दिली, परंतु तो बाद झाल्यानंतर तर नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। आता अमित काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडूला भिरकवून दिलाय सीमारेषे पार, पहिल्या चेंडूवरती आलाय खणखणीत दमदार चौकार। एक खणखणीत चौकार आलाय, प्रसन्न उजरकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला। यावेळी वा चाणक्य बुद्धीचा वापर, फलंदाज त्या ठिकाणी होतो बाद, संघाला पडलेला तिसरा खेळणार, तिसरा मोहरा बॅक टू द पवेलियन।
गणेश नवीन बॅटर आता मैदानाच्या आत मध्ये दाखल होतोय. प्रसन्न उजरकर पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू पुढे सरसवत डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजा बसून दूरवरती चेंडू ठेवलाय. एक चाणक्य बुद्धीचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आलाय परंतु त्यानंतर आपल्या बुद्धीचा वापर करून फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये परतलं. मनकट विकेटचा त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झाला, शिकार झाला. त्यानंतरचा चेंडू मात्र फलंदाज बसून दूरवरती ठेवलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये भेट होतोय. पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम फटकाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. दूरवरतून क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल घेतली, फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा झालेला प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पुन्हा एकदा करतोय क्रिकेटमधले आत्महत्या. धावबाजच्या स्वरूपामध्ये जाईल तंबूच्या आसऱ्याला. यावेळेचा चेंडू अकोल टप्प्याचा बेगीचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकत नाहीये. इष्टांच्या मागे चेंडू जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये होते. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थाने प्रसन्न उजरकरचं खऱ्या अर्थाने कौतुक असेल. यापूर्वी चार षटकामध्ये तुप्पा नळामध्ये पाहायला मिळाली, षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. परंतु अंतिम षटक ज्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त षटकार चौकार खेळले जातात, जास्तीत जास्त धावा येतात, त्या षटकामध्ये केवळ 5 धावा जे त्याने आतापर्यंत खर्च केला. यावेळेचा चेंडू डिप्स करलेला खेळला. जय पवार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो. चेंडूची फेकी करेल, सिंगल घेतली, दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि दुसऱ्या धाव घेताना पुन्हा एकदा फलंदाज होतो धावात. रोहिदास नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा या षटकामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि दुसरी धाव घेताना फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. धावफलकावरती आपण पाहतोय 74 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. प्रसन्न उजरकरने 6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. अंतिम चेंडू, अंतिम चेंडू लोअर फुलटा समोरचा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. शरीर पायाच्या साहाय्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप सुरेख पाहायला मिळेल. बॅकअप मात्र सुरेख पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा झालेला प्रयत्न. दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पुढे. एक धाव शॉर्ट आहे. आताची एकच धाव त्या ठिकाणी धावफलकावरती नोंदवली जाईल. पहिला डाव, पहिली इनिंग संपली आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर कुळे संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्यात 75 धावा. मानदेवी क्रिकेट क्लब मान संघासमोर 76 धावेंचं टार्गेट आहे. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी करतो. यानंतरचा होणारा सामना पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या विरोधामध्ये कासरांबोली क्रिकेट क्लब कासरांबोली. दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे नाणेफेकेसाठी व्यासपीठासमोर यायचा. दोन्ही संघांच्या संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहे. या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक
दुसरा डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते। दुसरा डावाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिले सांघिक पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन अमित मराठे गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला। तर दुसऱ्या बाजूला सलामीचे जोडे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 76 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय। त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। एका बाजूला संतोष शेळके तर दुसऱ्या बाजूला मुळशी तालुक्याचे रन मशीन म्हणून नक्की ज्याची संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ख्याती आहे शुभम माने दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। शुभम वरती आज मात्र संघाची खूप मोठी जबाबदारी असेल। संघाच्या खूप अपेक्षा आज मात्र शुभम कडे असतील। अमित गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय। चला मित्रांनो वेळ वाचवा। पहिला चेंडू पहिल्या चेंडू वरती बॅटची कडा बडी मशली जाल में पहिल्या चेंडू वरती शुभम मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद। पहिल्या चेंडू वरती विकेट आली आहे। बाण संघाच्या मात्र धावफलकावरतून तीन धावा ज्या मात्र मायनस केल्या जातील। पहिल्या चेंडू वरती तुम्ही जर षटकार खेळला तर मात्र 12 धावा मिळतील। चौकार खेळ तर 8 धावा मिळतील। एक धाव घेतली तर 2 धावा मिळतील। परंतु जर पहिल्या चेंडू वरती जर विकेट गमावली तर मात्र संघाच्या 3 धावा देखील मायनस होतील। नवीन बॅटर नवीन फलंदाज प्रसन्न उजरकर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। कित्येक वेळा प्रसन्नला आपण मधल्या बळीमध्ये कामगिरी करताना पाहिलंय, परंतु आज संघाला एक मोठा धावफलक गाठायचंय। एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग सुरू आहे। त्याला मात्र दुसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय। गोलंदाज पुन्हा तयार। यावेळीचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय। तटीया सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वरतील शरीराच्या सहाय्याने चेंडूला अडवलंय। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते। गोलंदाज पुन्हा तयार आहे। पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू समोरचा प्रहार संतोष शेळकेच्या बॅटमधून हवाई हल्ला चेंडू सीमारेषा पार षटकार। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट 3 धावा मात्र तिथल्या कमी होतील। पुढे सरसवट डान्सिंग डाव द विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली। एष्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय। थोडस खराब क्षेत्ररक्षण। आता खराब क्षेत्ररक्षण फलंदाजाने घेतलाय पुरेपूर फायदा। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय। दुसरी धाव सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होते। या दोन धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जाईल। धावफलकावरती 2 धावांच्या मदतीने वाढ होते। 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये।
सव्वीस चेंडू अजून शिल्लक आहेत आणि सव्वीस चेंडू मध्ये विजयासाठी सत्तर धावेंची गरज आहे। 16.15 धावींच्या सरासरीने फलंदाजांना मात्र या धावा मैदानाच्या आतमध्ये बनवावे लागतील आणि ते ताकद ठेवणारे दोन फलंदाज आहे ते मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपण पाहतोय। संतोष आणि प्रसन्न ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते। यावेळेचा चेंडू बिगेटचा प्रयत्न फटका फसला चेंडू हवेत क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली टिपला तिथे जाईल विकेटचं पतन। सलामीचा दुसरा फलंदाज दुसरा बॅटर बॅक टू द पवेलियन। आज पावली मात्र फलंदाजाला मैदानामध्ये देईन पहिल्या षटकामधून बाद होताना पाहायला मिळतं। दोन विकेट मात्र गोलंदाजाने अमितने मात्र या षटकामध्ये मिळवल्यात। सहा धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च झाल्यात। अजूनही या षटकातील एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे। नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। यावेळेचा चेंडू सन्मानपूर्वक खेळला स्वतःच्या फलोतूमध्ये चेंडूला अडवलंय। कोणत्याही धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत नाही। अखेरच्या चेंडूवरती मात्र या चेंडूला सन्मान दिलाय। निर्धाव चेंडू सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये झाली। पहिलं पावर प्लेचा षटक संपलं आणि पहिल्या पावर प्लेच्या षटकामध्ये केवळ सहा धावा ज्या गोलंदाजाने खर्च केल्या आणि सहा धावा खर्च करत असताना सलामीच्या आघाडीचे दोन्ही बॅटर हे मैदानाच्या आतमधून परतवले। आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आता प्रसन्न आणि किरणवरती मात्र आज खूप मोठी जबाबदारी संघाची असेल। त्या जबाबदारी कशा प्रकारे पार हे दोन फलंदाज हे दोन बॅटर पाडतील ना हे देखील पाहणं महत्वाचं आहे। संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। आज मात्र संघर्ष करावा लागेल। प्रसन्न ती ताकद या खेळाडूमध्ये ती ताकद मात्र आता तो कशा प्रकारे दाखवेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे। समीर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला। या समीरने मात्र ज्यावेळी फलंदाजी करत होता त्यावेळी मात्र 40 धावा त्याच्या बॅट पण येताना आपण पाहिला। एक संघाचा धावफलक मोठा उभा करून देण्यामध्ये एक मोलाचा मोठा योगदान मात्र याच्या माध्यमातून आपण पाहिलंय। आता पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये मात्र षटक क्रमांक 2 घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय। दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे। आता मात्र कशा प्रकारे कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाणार। पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात जी मात्र गोलंदाज अमितने करून दिली आहे। जसं म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली असते तर शेवट देखील चांगला असतो। वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस। चांगली सुरुवात निम्म यश आल्याप्रमाणे असतं। इथे चांगली सुरुवात तर कुळे संघासाठी झाली आहे। आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पहिल्या चेंडूवरती यॉर्कर ब्रह्मास्त्र पहिल्या चेंडूवरती वापरलं। चेंडूला खोदून काढलंय। 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते। समीर आपण पाहतोय आज मात्र ज्या गोष्टीला हात लावतोय त्या गोष्टीचं सोनं होत आहे। पहिल्या चेंडूवरती ब्रह्मास्त्र वापरला एक सिंगल मात्र खर्च केली आहे। परंतु आता इथे मैदानाच्या आतमध्ये किरण आपण पाहतोय एक चेंडू खेळलाय। निर्धाव चेंडू मात्र समोर गेला होता। पुढचा चेंडू खेळतोय। यावेळी मात्र फलंदाजापासून दूरवरती चेंडू ठेवलाय। वाईड लाईन धरून मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि हा चेंडू पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळेल। मोठमोठे षटकार चौकार कित्येक वेळा आपण किरणच्या माध्यमातून पाहिले। कित्येक लांबला पल्याचे षटकार या खेळाडूने खेळलेत। परंतु आज या मैदानावरती संघाला गरज आहे। संघाला मात्र इथे चांगल्या खेळीची गरज असताना आक्रमणाचा प्रयत्न परंतु चेंडूने घेतला एष्ट्यांचा वेळ। 3 पार तिरफळाबाद फलंदाज क्लीन बोल्ड। फलकावरती 3 बॅटर 3 फलंदाज जे मात्र मैदानाच्या आतमधून परतवलेत। अजूनही 21 चेंडू शिल्लक आहेत। 69 धावा बनवायच्या। 19 धावांच्या सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या असताना एका पाठोपाठ एक एक फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय। 7 धावा धावफलकावरती आहेत। 7 देण्यासाठी मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विरोधांना दाखल झालाय। एकमेकाला 7 फलंदाजांची मिळणं आता खूप गरजेचं आहे। साथीच्या बळावरती स्वराज्य उभं राहिलंय हे मात्र इथे विसरून चालणार नाही। 7 मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल।
गोलंदाजाला क्षेत्राचे साथ मिळणं गरजेचं आहे तर फलंदाजाला एकमेकाचे साथ मिळणं देखील गरजेचं आहे। समीर पुन्हा तयार आहे, पुढचा चेंडू जवळचा चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा हळू होताना पाहायला मिळतो। दिशा मात्र भरकटते, चेंडूने मात्र दिशा देखील थोडीशी वळण घेताना पाहायला मिळाला आणि वाईड बॉलचा इशारा पंचांकडून आला। अवंतर धावेच्या मदतीने संघाचे धावपलक पुढे सरसवेल, 8 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकेरी दुहेरी धावेंबरोबर षटकार चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये आता खेळावे लागतील। जास्तीत जास्त धावा प्रत्येक षटकामध्ये जवळपास 20 धावा ज्या मात्र संघाला बनवायचे। यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा दिशा मैदानाच्या आतमध्ये भरकटले, पुन्हा एकदा गोलंदाज मात्र वाईड लाईनला धरून गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त दिशा भरकटतोय। त्या ठिकाणी पंच गोलंदाजाला दंडित करतात, वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये केला जाईल। अवंतर धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खर्च होते, चांगले चेंडू यापूर्वी टाकले परंतु त्यानंतर नवीन बॅटर दाखल झाल्यानंतर मात्र वारंवार दिशाहीन चेंडू, यावेळी यष्ट्यांच्या मागे खराब क्षेत्ररक्षण आणि या खराब क्षेत्ररक्षणानंतर मिळतील 4 धावा चौकार। मदतीने संघाचं धावपलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 13 धावा धावपलकावरती। पुढचा चेंडू यावेळी रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळेल, चेंडूने शरीराचा वेध घेतलाय, सिंगल धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला। इष्टरक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंतच्या काळामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पळवून पूर्ण होते। या स्पर्धेच्या निमित्तानं पिरंगुटगावचे युवा उद्योजक गौरवदादा पवळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं। दादांचा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली धावपलकावरती आपण पाहतोय, 14 धावा धावपलकावरती नोंदवल्यात। मान संघ मात्र या सामन्यामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय, परंतु जितना बडा संघर्ष होगा उतनी ही जीत शानदार होगी। संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, इष्टांच्या मागे चेंडू अडवला जाईल, एक सिंगल येते एकेरी दुहेरी धावेने। मात्र या समीकरणाला जास्त काही फरक पडणार नाही, जर मात्र समीकरण सोपं करायचं असेल तर मात्र प्रत्येक षटकामध्ये जवळपास 20 धावा ज्या मात्र मान संघाच्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये बनवाव्या लागतील। 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला। या पॉवर प्लेच्या खेळामध्ये मात्र गोलंदाजाने कुळे संघाने मात्र या पॉवर प्लेच्या खेळामध्ये वर्चस्व निर्माण केलंय। 15 धावा धावपलकावरती आहेत, 3 फलंदाज आतापर्यंत बाद केल्यात। केवळ 15 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र गोलंदाजाने 12 चेंडूमध्ये खर्च केला, धावा 15 आणि 3 फलंदाज देखील मैदानाच्या आतमधून परतवले। आघाडीच्या सलामीच्या जोडी देखील मैदानाच्या आतमधून पहिल्या षटकामध्ये परतवली गेली, त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये किरणला देखील मैदानाच्या आतमधून परतवलं। 12 चेंडूचा खेळ संपला, अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 61 धावेंची गरज आहे। थोडस अवघड समीकरण परंतु अशक्य नाहीये, षटकार चौकार सातत्याने मैदानाच्या आतमध्ये खेळले गेले तर हे समीकरण देखील सोपं होऊ शकतं। आता षटकार चौकार येणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे, ते ताकद देखील या 2 फलंदाजामध्ये कित्येक वेळा मोठमोठे पल्ल्याच्या लांब लांब पल्ल्याच्या षटकार चौकार यांच्या माध्यमातून आपण पाहिलेत। आता मात्र पुन्हा एकदा ते षटकार चौकाराची ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल। गोलंदाजी मार्कवरती 44 क्रमांकाची जर्सी प्रदान करून प्रदीप मालपोटे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला। प्रदीपवरती मात्र विश्वास दाखवला, षटक क्रमांक 3 साठी त्याला बोलवलंय। पहिला चेंडू राईट अँड राऊंड द विकेटचा मारा, ऑन साईडला चेंडू खेळला, डीप मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल, चेंडूची फिक्की करेल, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते। एका धावीच्या मदतीने पुन्हा संघाचं धावपलक वाढेल, धावपलक पुढे सरसवेल, 16 धावा धावपलका भरते। सतरा चेंडू आणि 60 धाव्यांचं समीकरण, प्रदीप पहिल्या चेंडूवरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये खर्च करतोय। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार आहे स्ट्राईक ऑन विरवांना। यावेळेचा चेंडू बिगिटचा प्रयत्न, फटका बसला, चेंडू होवेत, एसटी रक्षक समीर चेंडूच्या खाली टिपला, तिथे जल विकेटचं पतन, 4th क्रमांकाचा फलंदाज बाद। फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय, 2.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय।
सोळा चेंडू आणि 60 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे। पहिल्या सामन्यामध्ये मात्र मान संघाने विजय मिळवलाय, परंतु दुसरा सामना खेळत असताना संघाला संघर्ष करावा लागतो। कोळे संघ जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिला सामना खेळतोय आणि पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली पकड जी आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये मिळवली, चांगली घोरपडीची पकड, मात्र मजबूत पकड मात्र आतापर्यंत कोळे संघाने या सामन्यामध्ये पकडली आहे। अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 60 धाव्यांची गरज आहे। 16 चेंडू 60 धाव्यांचं समीकरण असं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। साजन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पहिला चेंडू खेळत असताना पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल आणि त्या पहिल्या चेंडूवरती त्याला देखील अपयश आलंय। निर्धाव चेंडूला मैदानाच्या आतमध्ये सामोरे जावं लागतंय। अजूनही या षटकातील 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे। दुसऱ्या डावातील निम्मा डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय पुढचा चेंडू। यावेळेचा चेंडू स्वतःच्या फलंदाजामध्ये, वा काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलाय, जेल होऊ शकत नाहीये, परंतु एक चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। वेगाने चेंडू फलंदाजाकडे टाकला होता, तितक्याच वेगाने फलंदाजाने समोरच्या चेंडू खेळलाय आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। ज्या संघातील खेळाडूंचं जेवण राहिलं असेल त्या खेळाडूला विनंती आहे, आपण जेवण करून घ्यायचंय। खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्यातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकत नाहीये, परफेक्ट मिडलला चेंडू मात्र होऊ शकत नाही बॅटच्या आणि स्वतःच्या फलोतूमध्ये पुन्हा त्या चेंडूला अडवलंय। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होईल। गोलंदाजाचं देखील खऱ्या अर्थाने कौतुक असेल, पहिल्या चेंडूवरती एक धाव त्याने खर्च केली आहे, त्यानंतरच्या 4 चेंडूवरती एकही धाव मात्र त्याने खर्च केलेला नाहीये। अखेरचा चेंडू या षटकातील, गोलंदाज पुन्हा एकदा प्रदीप तयार। यावेळी अखोट टप्प्याचा चेंडू सूर्यकिदा खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडू पर्यंत येईल, चेंडूचा कलेक्शन करेल, चेंडूची फेकी करेल, चेंडूची फेकी येते, फेकी थोडीशी उशारा अस्तव्यस्त पाहायला मिळाली, परंतु फलंदाज इथे थोडासा बेसावत आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाला धावबाद। संघाला पडलेलं 5वं खिंडार, 5वा मोहरा, बॅक टू द पवेलियन। पहिला चेंडू वरती सूर्य फटका खेळलाय, लॉग आपला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल येते। ज्यावेळी मात्र समीर वैयक्तिक पहिल्या क्रमांकाचा षटक हातात होता त्यावेळी मात्र त्याने 5 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज देखील त्याने बाद केला होता। पुन्हा एकदा मात्र षटक क्रमांक 2 घेऊन तो वैयक्तिक क्रमांक दुसऱ्याचं षटक घेऊन तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। सांघिक 4th क्रमांकाचा षटक तो मैदानाच्या आतमध्ये हातवतो। यावेळचा चेंडू बॅट चिकडा घेऊन एस्टांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवेल, एक सिंगल जी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येते। समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल, 10 चेंडू आणि 57 धाव्यांचं समीकरण आहे, जवळपास 34 धाव्यांच्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा येणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे। यावेळी रिव्हर्सचा अटेम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु यावेळी अपयश मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर प्रसन्न उजरकर रिव्हर्सच्या फटक्यांसाठी ओळखला जातो, जास्तीत जास्त रिव्हर्सच्या फटक्याने मात्र तो धावा घेतो, परंतु आज त्याला या मैदानावरती अपयश येताना जे पाहायला मिळतं आज मात्र तो संघर्ष करताना पाहायला मिळतोय। यावेळीचा चेंडू समोरचा प्रहार केला, चेंडूने उंची प्राप्त केली आहे, तितकीच लांबी प्राप्त करेल, दिगंबरनाथ करंडकाला सलामी देणारा हा येतोय, बिग बिग चेरन षटका।
कल मैदान आत मध्ये आलाय गोलंदाज पुन्हा एकदा तयार पुढचा चेंडू उलटा चेंडू सुरेखने खेळला क्षेत्ररक्षक राहिला दूरवरती चेंडू जातो सीमारेषे पार एक टप्पा घेत आलाय खणखणीत चौका मैदानाच्या आत मध्ये परंतु थोडस उशीर झालाय पुढचा चेंडू यावेळी मात्र गती परिवर्तन स्लोअर स्वरूपाचा चेंडू यापूर्वी मात्र वेगवान चेंडू मैदानाच्या आत मध्ये गोलंदाज हाताळत होता आता वेगवान चेंडूला प्रसन्न उजळकडे चांगलं प्रत्युत्तर देत होता षटकार चौकार खेळले जात होते परंतु स्लोअर स्वरूपाचा चेंडू हळूवार टाकलेला चेंडूला मात्र इथे निर्धाव चेंडू परत सामोरं जावं लागतंय षटक क्रमांक 14 देखील संपलं 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत मध्ये संपतोय आणि धावफलकावरती 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 29 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 फलंदाज निम्मा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय अंतिम 6 चेंडू 47 धाव्यांची गरज आहे विजयाचं पार्ट जर पाहिलं तर मात्र कोळे संघाकडे झोकलं गेलंय कोळे संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय परंतु काहीसा चमत्कार जर झाला तर मात्र मान संघ देखील जिंकू शकतो अनिश्चितेने भरलेला खेळ म्हणून नक्कीच क्रिकेटकडे पाहिलं जातं 6 चेंडू 47 धाव्यांची गरज आहे गोलंदाजी मार्कवरती रोहिदास गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय अंतिम षटक घेऊन रोहिदास गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय अंतिम 6 चेंडू 47 धाव्यांची गरज आहे पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तया पहिला चेंडू सोडून दिलाय लेफ्ट केला जातोय पंचांनी आपल्या जमिनीला समांतर केलेत आणि कळवलंय हा व्हाइट बॉल आहे अवंतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक वाढेल अवंतर धावेच्या मदतीने मात्र या षटकाला होते सुरुवात 30 धावा धावफलकावरती 6 चेंडू 46 धाव्यांचं समीकरण या वेळेचा चेंडू बिगिटचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मागणी आहे गोलंदाजाने थ्रो गोलंदाजी केली आहे का नाही यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी आली जर कोणत्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी केली तर संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही काही नियम आपण मात्र या स्पर्धेसाठी ठेवलेत मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण खेळवतोय आता नियमांचं पालन करून तुम्हाला संपूर्ण स्पर्धा खेळणं गरजेचं आहे लीगल डिलिव्हरी फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बाद आहे मयूर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 30 धावा धावफलकावरती असताना 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय रोहितने मात्र इथे पहिल्या चेंडूवरती एक विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवली डावकुऱ्याचा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पुढे सरसव डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू खेळलाय मैदानाला समांतर फटका मात्र चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येईल एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते समीकरण बदललंय 4 चेंडू आणि विजयासाठी 45 धावा 4 चेंडू आणि 45 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक आहे प्रसन्न उजळकडे आपण पाहतोय एका बाजूने खिंड लढवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला परंतु त्याला देखील आज या मैदानावरती संघर्ष करावा लागतोय या सामन्यामध्ये मात्र प्रसन्नला देखील आज संघर्ष करावा लागतो ज्यावेळी मात्र प्रसन्नाने षटक क्रमांक पहिल्या डावातील 5व्या क्रमांकाचं हाताळलं त्यामुळे मात्र सर्वात त्या डावातील कमी धाव्यांचं षटक मात्र त्याच्या माध्यमातून टाकलं गेलं परंतु तो फलंदाजी करत असताना दुसऱ्या डावामध्ये मात्र त्याला अपयश हे मोठे फटके खेळण्यापासून आलं
या वेळेचा चेंडू चढवला आक्रमण नाम लिया अर्षदन हजीर प्रसन्न होजरकरचा ब्लास्ट चेंडू सीमार शपार षटकार प्रत्येक धाव मात्र दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळी आपण साखळीपदे सामने संपतात त्यावेळी मात्र ग्रुप ए आणि ग्रुप बी चा सामना आपण त्यानंतरच्या पद्धतीने खेळवतो त्यासाठी मात्र प्रत्येक पॉइंट टेबलवरचा गुण हा मात्र महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी मात्र प्रत्येक चेंडूवरती धावा येणं देखील गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, परंतु यावेळी वेगाने चेंडू शरीराचा वेध घेतोय. शरीर भेदक मारा यावेळी पाहायला मिळालं. यावेळी मात्र प्रसन्न मैदानाच्या आतमध्ये भेट झाला. यावेळी मात्र निर्धाव चेंडूला सामोरं जावं लागतंय. आता मात्र पहिल्या डावातील अखेरचे दोन चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. तिसऱ्या पंचांची मागणी तिसऱ्या पंचांना मात्र या ठिकाणी विचारणा केली जाते. एलबी साठी मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाईल. तिसरे पंच टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद आहे. सातव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. धावपळकावरती 37 धावा. अजूनही दोन चेंडू 39 धावींची गरज आहे. एलबीच्या माध्यमातून मात्र प्रसन्न ओझरकर मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन बॅटर, नवीन फलंदाज प्रतीक वाबळे, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला फलंदाजाला विनंती आहे, कृपया थोडी घाई करा. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत आणि 39 धावींची गरज आहे. पुढे सरसव डान्सिंग डाउन द विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. 30 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक चेंडूला अडवेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेच्या मदतीने संघाचा धावपलक वाढेल. धावपलक पुढे सरसवेल. 38 धावा धावपलकावरती, 38 आतापर्यंत बनवल्यात, परंतु अंतिम एका चेंडूवरती 38 धावा अजूनही बनवायच्या. जर जरच्या फक्त गोष्टी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. अखेरचा चेंडू आणि अखेरच्या चेंडूवरती हवा हल्ला. चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेपार षटकार.